friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn about protein synthesis. पाचे टॉपिक मध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस हा टॉपिक पाहणार आहोत. पण या अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही प्रीवियस व्हिडिओ जर पाहिले तर त्यामध्ये डीएनए चे रिप्लिकेशन कसं होतं, द सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन, सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन हे जे टॉपिक आहे, हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन म्हणजे काय, ते कोणत्या दोन सायंटिस्टने ते प्रूव्ह करून दाखवलं पाहिजे एक्सपेरिमेंटच्या साह्याने, हे जे दोन टॉपिक आहे ते महत्त्वाचे आहे, ते समजून घ्या. हे दोन टॉपिक जर समजले तरच हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला पुढचे जे टॉपिक आहे ते तुम्हाला समजतील. आता प्रोटीन सिंथेसिस हा आपण या प्रोटीन सिंथेसिस यामध्ये आता ह्याच्यामध्ये जे प्रोटीन मॉलिक्यूल असतात, प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल त्याला काय म्हणतात, प्रोटीन सिंथेसिस असं म्हणतात. आता हे जे प्रोटीन मॉलिक्यूल असतात ते कसे असतात, मोठमोठे मॉलिक्यूल असतात पा, आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं, मॅक्रो मॉलिक्यूल्स असं म्हणतात. आणि हे जे प्रोटीन मॉलिक्यूल असतात ते सेलच्या आतमध्ये तयार केले जातात. पण आपण इलेव्हन्थमध्ये बायो मॉलिक्यूल हा जो चॅप्टर आपण शिकला त्यामध्ये हे प्रोटीन आहे पा, प्रोटीन आपण बायो मॉलिक्यूल कोणकोणते आहे त्याचा आपण स्टडी केलेला आहे. म्हणजे हे प्रोटीन जे मॉलिक्यूल असतात हे मोठमोठे मॉलिक्यूल असतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, मायक्रो मॉलिक्यूल्स असं म्हणतात. आणि हे आपल्या सेलच्या आतमध्ये हे प्रोटीन मॉलिक्यूल काय होतात, तयार होतात पा. आता हे जे प्रोटीन मॉलिक्यूल असतात ते कशापासून तयार होतात, हे जे प्रोटीन मॉलिक्यूल असतात ते ॲमिनो ॲसिडपासून तयार होतात. प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे लॉंग चेन ऑफ ॲमिनो ॲसिड, ॲमिनो ॲसिडची लॉंग चेन तयार झाली, दॅट इज कॉल्ड ॲज पॉलीपेप्टाईड चेन असं म्हणतात. आणि त्यापासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात पा. म्हणजे हे प्रोटीन हे ॲमिनो ॲसिडपासून तयार होतात पा, हे लक्षात ठेवा. नंतर आता पा त्यांनी काय सांगितलं आहे पा, हे प्रोटीन प्रोटीन हे ॲमिनो ॲसिडपासून तयार होतात. प्रोटीन म्हणजे काय, लॉंग चेन ऑफ ॲमिनो ॲसिड, ॲमिनो ॲसिडची लॉंग चेन तयार झाली त्याला पॉलीपेप्टाईड चेन असं म्हणतात. त्याला त्यापासून हे प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतं पा. तर त्यांनी काय सांगितलं आहे पा आपल्या टेक्स्टबुकमध्ये, प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बायो मॉलिक्यूल, प्रोटीन्स हे महत्त्वाचे बायो मॉलिक्यूल आहे पा. मग त्यामध्ये आपण बायो मॉलिक्यूल शिकलेच कोणकोणते आहे, त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन आहे, लिपिड्स आहे, एन्झाईम्स असतात, न्यूक्लिक ॲसिड आहे. असे आपण इलेवन चॅप्टर जे शिकलो आपण बायो मॉलिक्यूल त्याच्यामध्ये आपण प्रोटीनचा स्टडी केलेला आहे. दे सर्व ॲज स्ट्रक्चरल कॉम्पोनंट एन्झाईम्स अँड हार्मोन्स. आता या प्रोटीनचं वेगवेगळे काय आहेत, रोल आहे पा, त्यामध्ये महत्त्वाचं इम्पॉर्टंट फंक्शन कोणतं आहे, स्ट्रक्चरल कॉम्पोनंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे स्ट्रक्चर आहे ते सेल स्ट्रक्चर तयार करण्यासाठी या प्रोटीनची मदत होते. मग त्यामध्ये सेल स्ट्रक्चर कोणते, फॉर एक्झाम्पल सेल वॉल असेल, नंतर सेल वॉल असेल, नंतर सेल मेम्ब्रेन असेल, नंतर एंडोप्लाझमिक रेटिकुलम असेल, हे तयार करण्यासाठी प्रोटीनची काय होते, मदत होते. हे स्ट्रक्चरल कॉम्पोनंट तयार करण्यामध्ये प्रोटीनचा महत्त्वाचा रोल आहे. नंतर एन्झाईम्स अँड हार्मोन्स यामध्ये सुद्धा प्रोटीनचा महत्त्वाचा रोल आहे पा. आता नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. हे जे प्रोटीन सिंथेसिस आहे यामध्ये दोन प्रोसेस आहे पा, त्यामध्ये पहिली प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी आहे ट्रान्सलेशन. आता आपण याच्यानंतर हे प्रोटीन सिंथेसिस हा छोटा टॉपिक पाहिला का, त्यानंतर आपल्याला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या महत्त्वाच्या दोन प्रोसेस आपल्याला शिकायच्या आहे. मग त्या या प्रोटीन सिंथेसिसमध्ये या दोन प्रोसेस आहे, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. मग आता अगोदर आता ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होते, ट्रान्सक्रिप्शन फॉर एक्झाम्पल अशी एक लँग्वेज आहे पा, अशी एक लँग्वेज काढलेली आहे मी. आता ही लँग्वेज आपल्याला समजते का, नाही, ही कोडेड लँग्वेज आहे पा. आणि मग ही जी कोडेड लँग्वेज आहे, कारण आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी कशी असतात, कशामध्ये असते, डी एन एमध्ये असते पा. हां, सगळी इन्फॉर्मेशन या डी एन एच्या जवळ असते पा. आणि मग या कोणता प्रोटीन मॉलिक्यूल प्रोटीन तयार करायचा कोणता नाही हे ठरवण्याचं कामसुद्धा कोण करतं, डी एन ए करतो पा. मग आता फॉर एक्झाम्पल सांगितलं ही कोणती आहे मी लँग्वेज काढलेली आहे, हे समजलं का, नाही, हे कोडेड वर्डमध्ये लिहिलेली आहे. आणि हे जे कोडेडचं वर्ड आहे याचं रूपांतर डीकोड लँग्वेजमध्ये केलं जातं पा.
इथे लक्षात ही लँग्वेज कोणती आहे, कोडेड लँग्वेज आहे पा. म्हणजे डीएनएच्या मध्ये जी इन्फॉर्मेशन असते पा ती कोडेड फॉर्ममध्ये असते पा. आणि त्याचा म्हणजे ही इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, आता एकदा एखादा रायटर आहे त्यांनी काय केलं संस्कृत भाषेमध्ये ती काय एखाद्या कादंबरी लिहिली पा. आणि मग ती कादंबरी संस्कृत भाषेत लिहिली ती सगळ्या सर्वसामान्य माणसांना काही ती वाचता येत नाही. आणि मग या तो काही लोक काय करतात, ती संस्कृत भाषा आहे तिचं रूपांतर मग त्याची ॲडिशन तयार करतात मराठीमध्ये असेल किंवा इंग्लिशमध्ये आहे त्याची ॲडिशन तयार करतात पा. आणि मग ती सर्वसामान्य लोकांपर्यंत ती काय होते पोचते आणि सगळ्यांना वाचता येते. मग अशा प्रकारे ही कोडेड लँग्वेज आहे त्याचं रूपांतर इन कोडेड फॉर्ममध्ये केलं जातं. तुम्ही इन कोडेड मेसेज कोडेड फॉर्ममध्ये तो मेसेज सेंड केला जातो पा. मग यामध्ये यालाच मला काय माहिती ही कोडेड लँग्वेज आहे. आणि जे डी एन ए असतात ते डी एन ए आपल्याला माहिती आहे डी एन ए हा डबल स्टँडर्ड असतो. आणि मग हा डी एन ए स्टँडर्ड असतो हा सिंगल स्टँडर्ड त्याचा बनवायचा असतो, डबल स्टँडर्डचा सिंगल स्टँडर्ड बनवायचा असतो. आणि मग ही जी इन्फॉर्मेशन आहे ती डिकोडेड वर्डमध्ये ती फॉरवर्ड केली जाते. आणि मग यासाठी या डी एन एला काही एन्झाईमची गरज असते पा. ही कोडेड लँग्वेजचं रूपांतर इन कोडेड लँग्वेज करण्यासाठी याला एन्झाईमची गरज असते पा. कारण या डी एन एच्या जवळ या प्रत्येक प्रोटीनसाठी मग आता प्रत्येक प्रोसेसला काय लागते, प्रत्येक जे वेगळा प्रोसेस असतात त्याला वेगळे काय लागतात प्रोटीन मॉलिक्यूल लागतात. मग कोणत्या वेळेला कोणता प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचं आहे हे सुद्धा ठरवण्याचं काम हे कोण करतं, हा डी एन ए करतो. आणि मग प्रत्येक प्रोटीनसाठी काय असते वेगवेगळे काय असते कोडेड इन्फॉर्मेशन असते पा, कोडेड इन्फॉर्मेशन असते पा. मग याच्यामध्ये पा यालाच काय म्हणायचं, मग हे जे कोडेड फॉर्म वर्ड आहे त्याचं रूपांतर डिकोडेड मेसेज म्हणजे झालं की त्याला काय म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात पा. मग हा जो मेसेज आहे म्हणजे डी मेसेज हा मेसेज कोडेड फॉर्ममधला डिकोडेड फॉर्ममध्ये हा मेसेज तयार केला जातो, मेसेज कळतो. आणि मग त्यावेळेला त्या मेसेजवरून कळतं की कोणता प्रोटीन मॉलिक्यूल आपल्याला बनवायचा आहे. येते लक्षात या प्रोसेसला काय म्हणतात ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. म्हणजे आपल्या त्या डी एन एजवळ कोणकोणती इन्फॉर्मेशन त्यामध्ये आहे ती आपल्या डिकोडेड फॉर्ममध्ये आली की ती आपल्याला काय होते समजते कोणता प्रोटीन मॉलिक्यूल त्यावेळेला तयार करायचं आहे. आणि मग ते परंतु आपण इथपर्यंत आपल्याकडं याला काय म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. या प्रोसेसपर्यंत काय म्हणायचं आपल्याला ती कोडेड आहे त्याचं रूपांतर इनकोडेड मेसेजमध्ये झालं त्यावेळेला आपल्याला ती इन्फॉर्मेशन काय आली, त्या डी एन एच्या जवळ कोणती इन्फॉर्मेशन आहे, त्यावेळेला कोणता डी एन ए प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचं आहे हे आपल्याला समजलं. आणि मग नंतर परंतु हे जे तो प्रोटीन जो आहे तो कशाप्रकारे आपल्याला तयार करायचा आहे. आणि मग यासाठी तो प्रोटीन तयार करण्यासाठी आपल्याला एन्झाईमची मदत घ्यावी लागते. आणि मग त्यापासून काय होतात ते म्हणजे नवीन मॉलिक्यूल तयार होतात. त्या प्रोसेसला काय म्हणायचं ट्रान्सलेशन असं म्हणायचं. कारण फक्त या प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी फक्त ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस म्हणजे प्रोसेस ही चालत नाही, त्यासाठी ट्रान्सक्रिप्शन पण पाहिजे झालं पाहिजे आणि ट्रान्सलेशन पण ही झालं पाहिजे. कारण तो जो मेसेज आहे तो आपल्या योग्यरीतीने आपल्याला तो रीड करावा लागतो. आणि मग त्यावेळेला ते प्रोटीन कसे तयार करायचे आणि मग ते सर्व म्हणजे त्या प्रोसेसमध्ये नवीन मॉलिक्यूलचं काय होतं सिंथसाईज म्हणजे नवीन मॉलिक्यूल तयार केले जातात त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. अशा या प्रोटीन सिंथेसिसमध्ये काय आहेत या दोन प्रोसेस आहे पा, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन प्रोसेस महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आता पाहूया द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ वन स्ट्रँड ऑफ डी एन ए इन टू ए सिंगल स्ट्रँडेड आर एन ए ट्रान्सक्रिप्ट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. जे समजा आता आपल्याला हा डी एन ए आहे पा, समजा हा डी एन ए आहे डबल स्टँडर्डचा डी एन ए तुम्हाला माहीत आहे. मग आता इथं काय आलेलं आहे
या ठिकाणी आपल्याला काय माहिती इथं आपल्याला प्रोटीन मॉलिक्यूल आपल्याला माहिती आहे, प्रोटीन मॉलिक्यूल आपल्याला तयार करायचं आहे. मग यामध्ये या स्ट्रँडला आपल्याला माहिती आहे या स्ट्रँडवर आहे प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्याची सगळी इन्फॉर्मेशन कुठं आहे, या स्ट्रँडकडे आहे. हां सगळी इन्फॉर्मेशन कुठं आहे, या स्ट्रँडकडे आहे. मग या एवढ्या त्याच्यावरती काय असतात, हे नायट्रोजन बेसेस असतात पा. मग या स्ट्रँडकडं आहे आपल्याला माहिती आहे. आणि मग या ठिकाणी जे असतात पा नायट्रोजन बेसेस असतात, मग आता आपल्याला जर नवीन स्ट्रँड तयार करायचा असेल तर पा, एक स्ट्रँड आपल्याला तयार करायचा असेल तर आपल्याला दुसऱ्या स्ट्रँडची आवश्यकता असते पा. म्हणजे नवीन स्ट्रँड आणि त्यासाठी आपल्याला अपोजिट स्ट्रँड असला पाहिजे. मग आता हा हा म्हणजे हा पहिला स्ट्रँड आहे, हा ओल्ड स्ट्रँड आहे. मग यावरती काय असतात, हे न्यूक्लियोटाइड असतात पा. मग यासाठी याच्यावरती न्यूक्लियोटाइड नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात. आणि मग या या स्ट्रँडकडे प्रोटीन मॉलिक्यूल कोणता तयार करायचा आहे, इथं आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन आहे, ते आपल्याला माहिती आहे. आणि मग या स्ट्रँडपासून इथं काय केला जातो, दुसरा स्ट्रँड काय होतो, तयार होतो पा. इथं काय होतो, या स्ट्रँडला दुसरा स्ट्रँड नवीन तयार होतो. आणि मग याच्यावरती हे नायट्रोजन बेसेस तयार होतात पा. आणि मग हा हा नवीन स्ट्रँड तयार झाला का, या ठिकाणी हा जो एवढा पार्ट आहे तो काय केला जातो, कट केला जातो. आणि मग त्यापासून हा जो नवीन स्ट्रँड तयार होतो, हा कोणता स्ट्रँड तयार होतो, mRNA. यामध्ये कोणता स्ट्रँड होतो, mRNA. आणि मग या ठिकाणी कट केला का, यापासून mRNA तयार झाला, एवढा पार्ट काय करायचा, कट करायचा. आणि मग एवढा पार्ट कट केला तर मग परत काय होते, ज्या जशी हे DNA असतात, हे डबल स्टँडर्ड असतात, ट्विस्टेड फॉर्म्युले असतात, मग परत त्यांच्यामध्ये काय होते, अशा प्रकारे कॉइलिंग होते पा. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे या ठिकाणी हा भाग कट केला जातो आणि परत हे DNA स्टँड आहे ते परत ट्विस्टेड फॉर्ममध्ये डबल स्टँडर्ड होतात पा. तर अशा प्रकारे या दोन प्रोसेस आहेत, द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ वन स्ट्रँड ऑफ DNA इनटू अ सिंगल स्ट्रँड. हा डबल स्टँडर्ड DNA आहे, त्याच्यापासून हा mRNA तयार झाला, हा सिंगल स्टँडर्डचा RNA तयार होतो पा. आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात पा. या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. अँड ड्युरिंग दिस प्रोसेस सिंथेसिस ऑफ द कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड ऑफ RNA. मग या ठिकाणी प्रोसेसमध्ये काय होते, हा जो अगोदरचा जो स्ट्रँड आहे त्याला म्हणायचं टेम्पलेट स्ट्रँड असं म्हणतात. मग त्यापासून जो नवीन स्ट्रँड तर त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड म्हणतात. परंतु तो कोणता, mRNAचा आहे पा. कारण आपण हा mRNA तयार होतो पा या प्रोसेसमध्ये. ड्युरिंग दिस प्रोसेस सिंथेसिस ऑफ द कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड ऑफ RNA टेक्स प्लेस. याच्यामध्ये RNA तयार होतो पा, mRNA तयार होतो. परंतु याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन हे नायट्रोजन बेसिस असतात पा DNA मध्ये. आणि RNA मध्ये ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन जो नायट्रोजन बेस आहे, त्या थायमिन ऐवजी काय असतो, RNA मध्ये युरॅसिल असतो पा. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन हे DNA मध्ये असतात आणि RNA मध्ये थायमिन ऐवजी काय आहे, युरॅसिल आहे पा. एवढा फरक आहे पण ॲडेनाईन नायट्रोजन बेस पेअर्स विथ युरॅसिल इन्स्टेड ऑफ थायमिन. ॲडेनाईनची पेरिंग बरोबर होते, ॲडेनाईन पेअर्स विथ थायमिन बाय टू हायड्रोजन बॉय बाय DNA. आणि परंतु आता आपण या RNA आपण तयार झालेलं आहे पाहिलंय, RNA मध्ये ॲडेनाईनची पेरिंग कशाबरोबर असते, युरॅसिल बरोबर असते बाय टू हायड्रोजन बॉन. एवढा फरक आहे पण हे झालं प्रोटीन सिंथेसिस. आता पुढचा छोटा पॉईंट आहे पण सेंट्रल डोग्मा. आता सेंट्रल डोग्मा हा पार्ट पा. आता आपण हा डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल गिव राईज टू द mRNA विच ऍक्ट ॲज अ मेसेंजर टू प्रोग्राम द सिंथेसिस ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन प्रोटीन. मग आता डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल आहे, आता आपण शिकलो हा जो DNA मॉलिक्यूल आहे, हा डबल स्टँडर्डचा DNA मॉलिक्यूल आहे. ह्या डबल स्टँडर्डचा DNA पासून आपल्याला एक सिंगल स्टँडर्डचा mRNA तयार होतो पा. मग यामध्ये या ठिकाणी आपल्याला प्रोटीन सिंथेसिस म्हणजे ज्या स्ट्रँडकडे प्रोटीनची माहिती आहे तो स्टँडकडं त्या तिथे काय होता, कॉम्प्लिमेंटरी स्टँड तयार होतो. आणि कॉम्प्लिमेंटरी स्टँड तयार झाला की तो भाग काय करायचा, कट करायचा, तो सेपरेट होतो. आणि पुन्हा ते DNA आहे ते जे स्ट्रँड आहे ते परत काय होतात, त्यांच्यामध्ये कॉइलिंग होते पा. म्हणजे जो नवीन स्टँड तयार होतो इथं हा RNAचा स्टँड तयार होतो पा. द डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल गिव्ह राईज टू द mRNA म्हणजे mRNA दॅट इज अ मेसेंजर RNA.
and which act as a messenger to the program, which act as a messenger the synthesis of the polypeptide chain. आपण ट्रान्सक्रिप्शन मध्ये पाहिलं कोडेड लँग्वेजचं रूपांतर इनकोडेड मेसेज मध्ये झालं आणि इथपर्यंत ट्रान्सक्रिप्शन आहे आणि तिथनं पुढे जो मेसेज आहे तो चांगल्या प्रकारे रीड केला जातो. फक्त मेसेज तयार झाला की प्रोटीन मॉलिक्युल तयार होत नाही असं होत नाही, परंतु जो मेसेज आहे ते इनकोडेड लँग्वेजमध्ये तो मेसेज आहे तो चांगल्या प्रकारे रीड केला जातो आणि मग त्यावरून आपल्याला कळतं की कोणता ती प्रोटीन मॉलिक्युल आपल्याला तयार करायचं आहे की आपल्याला ट्रान्सक्रिप्शनने करतं. परंतु ट्रान्सलेशनमध्ये तो कसा बनवायचा आहे, कोणत्या एन्झाईमच्या साईने ते प्रोटीन मॉलिक्युल तयार करायचं आहे ती तिथं आपल्याला कळतं. दॅट इज अ ट्रान्सलेशन. हे प्रोटीन मॉलिक्युल तयार करण्यासाठी त्या ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं, डी एन एपासून एम आर एन ए तयार होतो का, आणि मग एम आर एन एपासून काय होतं आहे प्रोटीन मॉलिक्युल तयार होतात का. आणि दिस टाईप ऑफ युनि डायरेक्शनल इन्फॉर्मेशन फ्रॉम डी एन ए टू आर एन ए, दिस टाईप ऑफ युनि डायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम डी एन ए टू द आर एन ए टू प्रोटीन अँड इज रेफर्ड ॲज अ सेंट्रल डोग्मा. या प्रोसेसला काय म्हणायचं सगळ्या, सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. कारण ट्रान्सलेशनमध्ये या प्रोसेसमध्ये काय होतं, या डी एन एमध्ये डबल स्टँडर्डचा डी एन ए असतो त्यापासून काय तयार होतो, एम आर एन ए तयार होतो. कोणत्या प्रोसेसने, त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसने हा डी एन ए या डबल स्टँडर्ड डी एन ए असतो त्यापासून सिंगल स्टँडर्ड एम आर एन ए तयार होतो का. मग याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. आणि मग या एम आर एन एपासून काय होतं आहे, दॅट इज अ पॉलीपेप्टाइड चेन तयार होते का, म्हणजे दॅट इज प्रोटीन मॉलिक्युल तयार होतात. इथं कोणती प्रोसेस आहे, बाय ट्रान्सलेशन. आणि या सगळ्याला मिळून काय म्हणतात, सेंट्रल डॉग्मा असं म्हणतात. डी एन एपासून एम आर एन ए तयार होणे, एम आर एन एपासून प्रोटीन मॉलिक्युल तयार होणे, या सर्व प्रोसेसला मिळून काय म्हणतात, सेंट्रल डॉग्मा असं म्हणतात. पण आणि इट इज वॉज पॉस्टुलेटेड बाय एफ एस सी क्रिक इन 1958 1958 मध्ये या क्रिक यांनी हे सांगितलं पा, सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय आहे ते सांगितलंय. आता पाकुडा, द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डॉग्मा इन रेट्रो व्हायरसेस ऑर रायबो व्हायरसेस इज गिवन बाय टीमिंग 1970 अँड बाल्टीमोर 1970. 1970 टेमिन आणि बाल्टीमोर या शास्त्रज्ञांनी हा जो कन्सेप्ट आहे सेंट्रल डॉग्माचा तो प्रेझेंट केला. पण त्यांनी काय सांगितलं, आता या प्रोसेसमध्ये काय होते, या एम आर एन एपासून काय होतो, एम आर या डी एन एपासून एम आर एन ए तयार होतो पा. या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात पा. म्हणजे या डी एन एपासून एम आर एन ए तयार, त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात पा. म्हणजे हा डबल डबल स्टँडर्ड असतो त्यापासून सिंगल स्टँडर्डचा एम आर एन ए तयार होतो. परंतु या प्रोसेसमध्ये परत काही काही वेळेला काय होतं, हा एम आर एन एपासून काय होतो, परत डी एन ए तयार होतो पा. डबल स्टँडर्डचा डी एन ए तयार होतो, परंतु हा जो डी एन ए तयार होतो तो तयार कसा होतो, तो आपल्या ओरिजिनल त्या जो डी एन ए तयार होतो त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंटरी डी एन ए असं म्हणायचं. हा लक्षात ठेवा, डी एन एपासून एम आर एन ए तयार होणे त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे हा सिंगल डबल स्टँडर्डचा डी एन ए त्यापासून सिंगल स्टँडचा एम आर एन ए तयार झाला त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. परंतु आता दुसरी प्रोसेस कोणती आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे म्हणजे काय, या एम आर एन एपासून परत काय होणे, डी एन ए तयार होणे. हां, एम आर एन एपासून डी एन ए तयार होणे, परंतु हा जो डी एन ए तयार होतो त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंटरी डी एन ए असं म्हणायचं. परंतु जो ओरिजिनल डी एन ए असतो त्याच्यासारखाच दिसतो, परंतु हा ओरिजिनल डी एन ए काय, हा नसतो पा, तसा नसतो, लक्षात ठेवा. परंतु याच्यामध्ये पा, समजलं काय सांगितलं, या डी एन एपासून एम आर एन ए तयार होणे त्याला प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. परंतु कधी कधी हा एम आर एन एपासून परत डी एन ए तयार होतो त्याला काय म्हणायचं, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. परंतु हा जो डी एन तयार होतो नवीन स्ट्रँड, एम आर एन एपासून जो डी एन ए तयार होतो त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी डी एन ए. त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंटरी डी एन ए. तो ओरिजिनल ॲक्च्युली ओरिजिनल डी एन ए नसतो, परंतु त्या ओरिजिनल डी एन एसारखाच तो दिसतो, परंतु ॲक्च्युली ओरिजिनल डी एन ए नसतो. लक्षात ठेवा, हा कशासाठी आहे, हा व्हायरसेससाठी आहे पा. कारण या ठिकाणी आपण आता पाहिलं, या ट्रान्सक्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन यामध्ये प्रोटीन मॉलिक्युल तयार होतात, परंतु हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होत नाही.
एमआरएनए पासून डीएनए तयार झाला की याच्यामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल तयार होत नाही. आणि प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे ॲक्च्युली काय आहे, अँटीबायोटिक आहे. ते व्हायरसेस जर त्यांनी एंट्री केली सेलमध्ये का ते काय करतात, त्याला मारतात. हां असं हे प्रोटीनचं काम आहे. परंतु आता प्रोटीनच मॉलिक्यूल या प्रोसेसमध्ये तयार झाले नाही तर त्यामध्ये काय होतात, हे व्हायरसेस त्यांची जागा घेतात का. मग या प्रोसेसमध्ये काय रेट्रो व्हायरसेस ऑर रायबो व्हायरसेस इज अ गिवन बाय टेबिन अँड बाल्टीमोर. कारण या प्रोसेसमध्ये काय होते, या सेल काय करतात, प्रोटीन मॉलिक्यूल तयार होत करत नाही. आणि जर व्हायरसेसनी जर आपल्या सेलमध्ये एंट्री केली तर प्रोटीन मॉलिक्यूल तयार होत नाही. तिथे अँटीबायोटिक्स अँटीबॉडीज ते तयार होत नाही. आणि अँटीबॉडी तयार झाले नाही तर आपण त्या व्हायरसेसला काय करू शकत नाही, मारू शकत नाही. अशा प्रकारे हे यामध्ये या रिवर्स ट्रान्सक्रिप्शन आणि दोन्ही जे आहे प्रेझेंट सेंट्रोडोमा इज गिवन रेट्रो व्हायरसेस ऑर रायबो व्हायरसेस इज गिवन बाय टेबिन अँड बाल्टीमोर. 1970 त्यांनी हे सांगितलं पण या ट्रान्सक्रिप्शन आणि रिवर्स ट्रान्सक्रिप्शन. परंतु आता ही जी ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसेस आहे, आता ही जी ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस आहे विथ द हेल्प ऑफ द त्यामध्ये आता आर एन ए पॉलिमरेज. आता इथं डीएनए पासून एमआरएनए तयार होतो म्हणजे विथ द हेल्प ऑफ द आरएनए पॉलिमरेज. डीएनए तयार करायचं असेल तर डीएनए पॉलिमरेज हे वापरलं जातं एन्झाईम. परंतु या रिवर्स ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस आहे. या प्रोसेससाठी रिवर्स ट्रान्सक्रिप्टेज हे एन्झाईम वापरलं जातं. पण लक्षात ठेवा, डीएनए पासून एमआरएनए तयार होताना त्यामध्ये आरएनए पॉलिमरेज किंवा डीएनए पॉलिमरेज एन्झाईमचा वापर केला जातो. परंतु या रिवर्स ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये रिवर्स ट्रान्सक्रिप्टेज हे एन्झाईमचा वापर केला जातो. पा तर अशा प्रकारे हे प्रोटीन सिंथेसिस, या प्रोटीन सिंथेसिसमध्ये या दोन मेन प्रोसेस आहे, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. आणि हे सेंट्रोडोमा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. पा यावरती बऱ्याच वेळा 2 मार्कला असेल बोर्ड एक्झामला त्यावरती क्वेश्चन विचारला जातो. पा या डीएनएपासून काय तयार होतो, या डीएनएपासून एमआरएनए तयार झाला, एमआरएनएपासून काय तयार होतं, डीएनएपासून एमआरएनए तयार होणे त्या प्रोसेसला काय म्हणतात, एमआरएनएपासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार होणे त्या प्रोसेसला काय म्हणतात, याच्यावरती बऱ्याच वेळा या एंट्रन्स असेल, तुमची सीईटी असेल, यावरती क्वेश्चन विचारला जातो. पा आता ॲक्च्युली जी प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन ती आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ती प्रोसेसला सुरुवात करणार आहोत. पा ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसच्या अगोदर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय, सेंट्रोडोमा काय आहे हे आपण शिकलो. पा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली जी प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन त्याचा आपण स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.